पनवेल मधील वडाळे तलाव येथे भाजप युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवस प्रेमाचा हा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने आयोजित एक दिवस प्रेमाचा या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट, मनोरंजनाचे खेळ, गाणी असे विविध उपक्रम घेण्यात आले. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुलाबाचे फूल, चॉकलेट आणि महापुरुषांवर आधारित पुस्तके भेट देऊन व्हॅलेंटाईन डेची पूर्वसंध्या साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय समेळ, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, सरचिटणीस गौरव कानपिळे, चिटणीस आयुब अकुला, नूतन पाटील, कोमल पाटील, सदस्य अथर्व गुजरे, अजिंक्य भिडे, आकाश भाटी, कादिर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. बऱ्याच ठिकाणी आपण चर्चा ऐकत असाल तर समाजात याबद्दल अशी असा समज आहे की हा पाश्चात्यकडनं आलेला सण आहे आणि मग तो का आपण राबवतोय आणि तो का करतो. परंतु प्रेम म्हणजे आपल्या सर्वांच्या मनातली गोष्ट असते आणि ती जर का आपण एकमेकांसोबत साजरी करू शकतो तर का आपण हा कार्यक्रम नाही करावा. आपण युवा मोर्चातर्फे अनेक असे काही कार्यक्रम करत असतो. आमदार प्रशांत ठाकूर आम्हाला नेहमी मदत करतात आणि त्यांच्यासुद्धा संकल्पनेतून असे काही विषय येतात तेव्हा आम्ही हे सगळे कार्यक्रम याच्यामध्ये करत असतो. आज आपल्या सर्वांचा येथे सहभाग आम्हाला लाभला तर कदाचित असं वाटतंय की ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय दीर्घायुष्याच्या तसेच तुमच्याकडून सुद्धा आम्हाला अनेक शुभेच्छा या भावी वाटचालीसाठी मिळत आहेत असं येथे स्वतः असं वाटतंय. गेले 11 महिने आपल्याला कुठलाही असा मोठा कार्यक्रम मिळाला नाही, एन्जॉय करायला मिळाला नाही, कुठल्याही प्रमाणे हे करता आलं नाही. परंतु हा जो युवा मोर्चाने कार्यक्रम केला आखला तो अतिशय उत्तम आणि रेखीव होता आणि प्रत्येकाला त्यात भाग घ्यायला लावलं हा अतिशय चांगला क्षण आहे. आणि या क्षणाचं या पनवेलकरांना खरोखरीच कौतुक वाटेल आणि असेच कार्यक्रम सतत युवा मोर्चानं स्थापन करावेत, पुरे चालवावेत आणि त्याला आम्ही अवश्य सहकार्य देऊ.